हरिओम श्रीराम अंबज्ञानाथ सवित मी माया विराग तत्यासो काळे उपासना केंद्र गणेशवाडी। मी छोटासा अनुभव सांगते। मी एक शेतकरी आहे। शेतकऱ्यासाठी फक्त आणि फक्त परमेश्वरच साथ देतो आणि माझा बापू माझ्या आयुष्यात आल्यापासून मला खूप साथ देतोय। सतत म्हणजे मी आता असं सांगते की असा माझा बापू आहे की मी म्हणलं ना बापू मला उचलत नाही वजन, मला उचलू लागा लगेच मला उचलू लागतात ते, लगेच मला ताकद देतात अंगात ते, एवढी बापूंची ताकद आहे माझ्या। असंच माझा आमचा एक बैल होता, बैल आजारी पडला। एक महिनाभर तो आजारी होता, महिनाभर आजारी होता, खात नव्हता काही नाही, नुसतं बसायचा आणि पादुक पूजन घेतलं। तर नेहमीप्रमाणे मी मुलाच्या वाढदिवसाला पादुक पूजन घेते 18 एप्रिलला। आणि पादुक पूजन झालं आणि असं बसलो होतो आम्ही, तर असं पादुक पूजनला बरेच सगळं होते आणि आमच्या सासूबाई म्हणल्या होय कमल बैल चांगला होईल का? तर त्या म्हणल्या तर काय बापूची इच्छा, पण नाही म्हणलं मी बापूला सांगते की माझ्या बैल चांगला करायला। आता तात्या माझा कुठलं पैसे एवढा आणायचा, आमच्या सासूबाई साथ आहे आणि त्यांनी सांगितलं बापू काय पण करा, पण आता पेरणी आली आहे, बैल तर आणायचं म्हणलं तर 50,000 तर लागतील, एवढे पैसे आमच्याकडे लगेच आहेत का हो बापू, एवढी पेरणी तरी होऊ द्या, आम्हाला बैल नाही हो बापू, लगेच पैसे नाहीत आम्हाला, असं चांगलं बापूंच्याकडे बरं साकडं घातलं सासूबाईंनी आणि पादुक पूजन होतं। तर मी म्हणते अहो आत्या असं कसं होणार आहे, बैल तर पूर्ण जाग्यावर बसलाय, तो खाण्यापिणं सोडलंय, महिना झाला तो जाग्यावर आहे, तो नाही चांगला होणार, आता बापू तर काय करणार आहे? तर म्हणलं बघू काय तर करेल की बापू, असं म्हणलं बरं म्हणलं असू द्या चालतंय, तुमची हा इच्छा तर बापूंकडे तुमचं बैल ऐकतं लगीन काहीतरी करतं लगीन। असं झालं ना आम्ही रानात काम करत होतो दोघं माझे मिस्टर आणि मी, आणि अचानक माझ्या बैलाकडे लक्ष गेलं, तर म्हणलं अहो राजा रोहत करतोय, हा म्हणलं रोहत करतो का तो, आता मरणार आहे तुमच्या रोहत करतोय, अहो म्हणलं बघा कधी रोहत करतो का दिसतोय तोंड हललं, मग त्यांनी पण बघितलं तर म्हणलं रोहत करतोय, म्हणून त्यांनी काय केलं आपलं खरंच रोहत करतोय का ते म्हणजे मरण्याच्या ह्याच्यात आहे, म्हणून त्यांनी काय केलं गंजीची एक पेंडी उपस्थित त्याच्या पुढे टाकली, तर ती पिंडी टाकली की तो बसूनच होता, उठला नव्हता काय नाही, तर ती बसून त्यांनी पिंडी खाल्ली। ती म्हणजे आमच्या मिस्टरांना एवढं आश्चर्य वाटलं की एक महिना झाला डॉक्टरांनी सगळ्या सांगितलं की हा मरणार आहे, हा काय जगणार नाही बैल, मग सगळ्यांनी आशा सोडली होती, पण बापूंनी आम्हाला फिरून म्हणजे ताकद दिली आणि फिरून आमचा म्हणजे बैल असा होता की तो मरणाऱ्या दाडातून त्याला बाहेर काढलं आणि त्या बैलानं आमची वर्षभर चांगली पेरणी केली, सगळं व्यवस्थित झालं, एकदम चांगला बैल झाला, नेहमीच आम्ही त्या बैलाने पेरायला लागलो आणि फक्त माझा हे बापूच करू शकतो, इतर कुणीही नाही, माझा पूर्ण आधार फक्त बापू आहे, बापूच्या जीवावर मी तिथपर्यंत आहे। हरिओम श्रीराम अंबज्ञानाथ सवित।